हॅलो सगळ्यांना नमस्कार. आज इथे खूप ऊन आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट 40 डिग्री सेल्शियस इतकं ऊन आहे. मी आज आलेली आहे डेक्स्टर ब्लूबेरी फार्म्स ह्या ठिकाणी आणि मी इकडे ब्लूबेरी पिकिंग करणार आहे. तर तुम्हाला पण मी सैर करवते ह्या ब्लूबेरी फार्मची आणि दाखवते आपण कसं ब्लूबेरी पिकिंग करणार आहोत. तर इकडे आपण येऊन गाडी पार्क केलेली आहे. इथे पण अजून काही लोक येताना आपल्याला दिसत आहेत. इकडे येऊन पहिले ह्या ठिकाणाहून आपण बास्केट्स घ्यायचे आहेत आणि हे लाल बास्केट्स आहेत किंवा बकेट्स आपण ह्यांना म्हणतात. आणि ह्यांनी इथे वेईंग स्केल ठेवलेलं आहे. सो आपण हे पहिले बकेट घेतो आणि मग ती लोकं इथे ठेवतात वेईंग स्केलवरती आणि त्या बास्केटवरती लिहितात की त्या बास्केटचं किती वजन होतं. सो दॅट आपण जेव्हा नंतर फार्ममध्ये जातो आणि बेरी पिकिंग करतो तेव्हा आपण फक्त ब्लूबेरीजचंच वजन करणार, बास्केटचं वजन नाही करणार. इकडनं बकेट घेतली आणि वजन केलं की आता आपण इकडे ह्या फार्ममध्ये जाणार आहोत पिकिंग करण्यासाठी. तर ब्लूबेरी पिकिंग ह्याचं सीझन मेपासून ऑगस्टपर्यंत असतो. तर बेस्ट सीझन बेसिकली समरमध्ये असतो, जून जुलै ऑगस्ट. आणि आता आपण ऑगस्ट महिन्यामध्ये करायला आलेलो आहोत तर परफेक्ट टाइम ऑफ द इयर आहे ब्लूबेरी पिकिंग करण्यासाठी. हे बघा, हे अख्खं ह्यांचं डेक्स्टर ब्लूबेरी फार्म असं आहे. इकडनं मी तुम्हाला जवळून दाखवते. हे आपल्याला दिसतंय तिथे ब्लूबेरीज छोटे छोटे आहेत. हे इकडनं आपण ब्लूबेरीज तोडायचे, वेचायचे काही आपण म्हणू शकतो. तर आता मी तुम्हाला पटकन दाखवते की ब्लूबेरी कशी वेचतात ते. तर पहिले काय करायचं, ह्यांना असं धरायचं हाताकडे आणि एकदम स्लाइटली अंगठ्याने तोडायचे. पटकन निघाली म्हणजे ती ब्लूबेरी राईप आहे, रेडी आहे, पटकन निघते बघा. तर म्हणजे ही खाण्यासाठी तयार आहेत. जर तुम्हाला जोर लावायला लागला म्हणजे ही खाण्यासाठी तयार नाही आहेत, मग आपण ही नाही वेचायची. तर हे ब्लूबेरीज मी वेचले आणि मग ह्या बास्केटमध्ये मी टाकणार. आणि असं मी इथे पूर्ण फार्मभर फिरून हे वेचत बसणार आणि जितके आपण वेचू त्याचं शेवटला वजन करायचं आणि मग बघायचं की आपण किती वजन केलं आणि किती आपण ब्लूबेरीज निवडल्या. तर चला मी तुम्हाला अजून आतमध्ये पण जाऊन दाखवते कसं दिसतं. आता आपण इथे चालत चालत आतमध्ये आलेलो आहोत. मी तुम्हाला जवळनं दाखवते की कच्चे ब्लूबेरीज कसे दिसतात हे आपण पाहू शकतो. हे ग्रीन म्हणजे एकदमच कोवळे आहेत, ते ग्रीन थोडे मोठे होऊन लाल होतात आणि मग ते एकदम पिकले की मग ते असे निळे होतात. ब्लूबेरी असे एक फळ आहे जे तुम्ही लाल किंवा हिरवं असताना जर पिक केलं, वेचलं, तर ते बसल्या बसल्या निळं नाही होत, तर ते बेसिकली वेस्ट होऊन जाणार. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा हे वेचतो ब्लूबेरीज तेव्हा आपण बरोबर पाहायचे की ते पिकलेले आहेत आणि मगच वेचायचे. म्हणजे काय, तेवढं आपण वेस्टेज कमी करणार. तर पाहू शकतो आपण अराउंड 6 ते 7 फूट इतके उंच असतात हे ब्लूबेरीजचे प्लांट्स. आणि ह्यांनी इथे छानपणे बांधलेलं आहे तर आपण आत पण जाऊ शकतो आणि आपल्याला हवं तसं नीट वेचू शकतो. आणि तुम्ही जर पाहिलं तर इथे लोक जेव्हा येतात बेरी पिकिंगला तेव्हा वरचे फार काही तुम्हाला दिसत नाही कारण ते लोकांनी वेचलेले असतात. पण जर तुम्ही खाली वाकलं, थोडं आतमध्ये गेलात तर आपल्याला अजून पण ब्लूबेरीज दिसणार कारण जनरली लोक तेवढ्या आतमध्ये वगैरे जात नाहीत. तर हे सगळे छोटे छोटे टिप्स आहेत जे आपण बघायचे ब्लूबेरीज वेचण्यासाठी आणि ते आपल्याला मस्त बेरीज मिळतील. आता आपण चालत चालत इथे माझी मैत्रीण ॲली से हाय हाय ती इथे ब्लूबेरीज पिक करते. नाव यू वॉन्ट टू शो देम हाऊ यू आर पिकिंग द ब्लूबेरीज. Pick the best and the bluest ones. Nice.
आणि पहा तिने केवढे सारे ब्लूबेरीज कलेक्ट केलेले आहेत, जमा केलेले आहेत. ये नाईस. पापा पण करतोय माझा ब्लूबेरी पिकिंगला आलेला आहे. येस हाय. हॅलो. वेलकम टू ओशिता शो. अँड पापा मेनली सेल्फी काढतोय इथे ब्लूबेरी फार्म्स मध्ये. आणि आता इथे डॅड आहेत आपले. हाय डॅड. हाय देयर. आणि ते पण खूपच छानपणे ब्लूबेरीज पिक करतात आपण पाहू शकतो. सो यू हॅव एनी टिप्स फॉर आवर व्ह्यूअर्स ऑन पिकिंग ब्लूबेरीज? ग्रॅब अ बंच दॅट लुक राईप अँड जेंटली टच देम अँड द राईप वन्स फॉल ऑफ प्रीटी इझी. येस. मी तुम्हाला सुरुवातीची जी टिप दिली तसंच आपण पाहू शकतो. आणि ही इज डुईंग इट व्हेरी प्रोफेशनली, खूपच प्रोफेशनली. ते भरपूर सारे ब्लूबेरीज एकत्र जमा करून काढत आहेत तर आपण पाहू शकतो. त्यांचं बास्केट पण माझ्या आणि आलीपेक्षा फार भरलेलं आहे. आणि ते भरपूर असं आत पण गेलेले आहेत. तर मी तुम्हाला जसं म्हणाली, वरचे वरचे तुम्हाला जास्त ब्लूबेरीज दिसले नाहीत, की आपण जेवढे आत जाऊ आणि खाली वाकू तेवढे आपल्याला जास्त ब्लूबेरीज दिसणार त्या प्लांट्स वरती. चला आता सगळ्यांचं रेकॉर्डिंग करून झालं माझं. आता मी पण जरा ब्लूबेरीज इथे वेचते. ते खूप मला सुंदर सुंदर दिसत आहेत ऑलरेडी. आणि मग मी तुम्हाला एंड पॉइंटला भेटते. आता आपलं ब्लूबेरी पिकिंग करून झालेलं आहे तर मी आता चाललेली आहे ब्लूबेरीजचं वजन करण्यासाठी. हे बघा मी केवढे ब्लूबेरीज घेतले आणि जमा केलेले आहेत. तर हे आपलं चेकआउट आणि पेमेंटचा एरिया आहे. आपण येताना ऑपोजिट साईडने आलेलो आणि हे आपण बास्केट्सचं वजन केलेलं. आणि आता आपण बास्केट विथ द ब्लूबेरीज असं वजन करणार. सो जे डिफरन्स आहे त्याचं आपण ब्लूबेरीजचं वजन आणि तसं पेमेंट करणार आहोत. तर आता आपण इथे बघू शकतो ब्लूबेरीजचं ती लोकं वजन करतात आणि इथे सिस्टममध्ये प्रोसेस होऊन आपल्याला त्याचं बिल येतं. असं आपण डेक्स्टर ब्लूबेरी फार्ममध्ये आज ब्लूबेरी पिकिंग एन्जॉय केलं माझ्या आणि माझ्या फॅमिलीबरोबर. तुम्हाला कसं वाटलं ब्लूबेरी पिकिंगचे टिप्स आणि फार्म बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि पाहत रहा मिशिगनची मुलगी.